जरांगे पाटलांची शांतता रॅली आज धाराशिवमध्ये असणारे मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी जरांगे पाटील मराठवाड्यामध्ये शांतता रॅली घेतात. धाराशिवमधून आज सकाळी 11 वाजता त्यांच्या जनजागृती रॅलीला सुरुवात. मवियाला मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करायची आणि अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिखट हल्लाबोल केला. सर्वपक्षीय आरक्षण बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार घातला आणि त्यावरून शिंदे फडणवीसांनी मविया नेत्यांचा समाचार घेतला. चळचकटमुळे सर्वांचा फायदा होणार आहे, सगळे सोयऱ्यांमुळे ओबीसींना सुद्धा फायदा होणार असल्याचं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलंय. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सगळे सोयऱ्याला विरोध करण्यात आला, त्यावर मनोज जरांगे यांनी ही प्रतिक्रिया दिली. बीडमध्ये जरांगेंच्या शांतता रॅलीला परवानगी नाकारल्याची बातमी खोटी असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलंय. खोट्या बातम्या पसरवून कोणीतरी जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलं. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतं फुटण्याच्या भीतीमुळे निवडणुकीआधी हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय. भाजप राष्ट्रवादी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटानं खबरदारी बाळगत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. भाजप आमदारांचा ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्काम असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार वांद्रेतल्या ताजलँड इनमध्ये असणार आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आणि मुख्य आरोपी गंगाधरला अखेर लातूरच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. न्यायालयानं गंगाधरला 2 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी इरण अजूनही फरार आहे, सीबीआय त्याच्या मागावर आहे. मुंबईतल्या दादर भागातल्या शिवाजी पार्कमध्ये एक तरुण झाडावर चढला होता. गळ्यात साखळी, कुलूप, हातात कात्री घेऊन झाडावर चढत या तरुणानं आत्महत्येची धमकी दिली. एका सिनेमासाठी सेन्सर बोर्ड पैसे मागत असल्यानं या विरोधात त्यानं हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. पोलिसांनी त्याला ताब्यात यवतमाळच्या मंगरुळ गावामध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी शोले स्टाईल आंदोलन केलं. वारंवार मागणी करून सुद्धा कर्जमाफी होत नसल्यानं आत्महत्येशिवाय पर्याय नाही असं सांगत हे शेतकरी कीटकनाशक घेऊन मोबाईल टॉवरवर चढले. अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं दाणादाण उडवली. या पावसाचा फटका हा जिल्हा सामान्य रुग्णालयाला बसला. संपूर्ण रुग्णालयामध्ये पाणीच पाणी झालं, त्यामुळे रुग्णालयातील वॉर्डला जलाशयाचं स्वरूप प्राप्त झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 28 मंडळांमध्ये धुवाधार पाऊस बरसला. पावसामुळे 560 गावांना दिलासा मिळाला, पिकांना देखील नवसंजीवनी मिळाली. मात्र धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पावसानं उघडीप दिली आहे, त्यामुळे सोयाबीनवर शेंडे कातरणाऱ्या हिरव्या अळींचा प्रादुर्भाव झालाय. शेतकरी सोयाबीन पिकावर फवारणी करतात, मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाहीये. शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची त्यामुळे आता प्रतीक्षा आहे. पुणे मुंबई लोहमार्गाच्या निसर्ग सध्या डोळ्यांचं पारणं फेडतोय. दरी, हिरवीगार झाडं, धुक्याचं साम्राज्य, त्यात खळाळून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे असं सारं काही विलोभनीय दृश्य आहे. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांना खंडाळा ते मंकी हिल या प्रवासादरम्यान ही एक पर्वणी असते. राज्यात गेल्या आठवडाभरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये चांगलीच वाढ झाली आहे. धरणांमध्ये 8 दिवसात 68.24 TMCनं पाणीसाठा वाढला आहे. राज्यातला एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 26.61% गेला. कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुंबईमधून रवाना होणाऱ्या काही ट्रेन रद्द केल्या. बोगद्यामध्ये पाणी साचल्यानं सुरक्षेसाठी वाहतूक बंद करण्यात आली. मराठवाड्यातल्या एकही जिल्ह्यामध्ये पावसानं आत्तापर्यंतची सरासरी गाठली नाहीये. मराठवाड्यामध्ये आत्तापर्यंत केवळ 64.2% इतकाच पाऊस झालाय, जो सरासरीपेक्षा 40% कमी आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सरासरीच्या 50% सुद्धा कमी पाऊस बरसलाय. सांगलीमध्ये महापूर टाळण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्नाटक राज्यातल्या अलमट्टी आणि हिप्परगी धरणातल्या पाणी पातळीत नियंत्रित ठेवण्याची मागणी होतीये. कृष्णा महापौर नियंत्रण नागरी समितीकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरामध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरामध्ये सध्या डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले, त्यामुळे महापालिकेनं डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध फवारणीसोबतच सर्वेक्षण सुरू केलं आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यात पाऊस सुरू असल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वारंवार तक्रार करून सुद्धा रेल्वे प्रशासनाकडे दुर्लक्षच आहे.
11वी ऑनलाईन प्रवेशाची दुसरी यादी ही आज जाहीर होणार आहे. पहिल्या यादीमध्ये 76,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालाय आणि दुसऱ्या यादीमध्ये किती विद्यार्थ्यांना हा प्रवेश मिळणार आहे, आणखी कट ऑफ किती गुणांनी खाली येणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी तंत्रशिक्षण मंडळाकडून मुदतवाढ करण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी एक शेवटची संधी मिळाली आहे. 18 जुलैपर्यंत अखेरची मुदतवाढ असणार आहे. देशपातळीवर महाराष्ट्रातील 10 साखर कारखाने अव्वल आले. राष्ट्रीय सहकार साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारामध्ये राज्यानं 10 पारितोषिकं मिळवून पहिला क्रमांक पटकावलाय. यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मिळालाय. पिंपरी चिंचवड शहरातल्या मालमत्तांचं सर्वेक्षण महापालिकेच्या वतीनं अत्याधुनिक ड्रोनद्वारे करायला सुरुवात झाली आहे. सर्वेक्षणामध्ये शहरातील प्रत्येक मिळकतीची नोंद होणार आहे आणि त्यामुळे कर संकलन विभागाचा महसूल हा 1,500 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होतोय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ब्रह्मपुरी नागभीड महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, 3 जण जखमी झाले. कारनं विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला. नागपूरमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याचं उघडकीला आलंय. काटोल वनपरिक्षेत्र पथकानं केलेल्या कारवाईमध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याकडून बिबट्याची कवटी, 15 नख, बिबट्याच्या मिशा तसंच चिंकाराची 5 शिंग जप्त करण्यात आली आहेत. संभाजीनगरच्या गल्लेबोरगावमध्ये जवळपास 10 लाखांचा गांजा पकडलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं छापेमारी करत एका आरोपीसह 83 किलो गांजा जप्त केलाय. अकोला शहरासह जिल्ह्यात चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या 2 अट्टलचोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चोरी झालेल्या तब्बल 10 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. राज्यात याचं एक मोठं रॅकेट सक्रिय आहे. गडचिरोली पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांना अटक केली आहे. नोव्हेंबर 2023 पेनगुंडा इथं एका व्यक्तीचा खून झाला होता. आरोपींना पकडण्यासाठी त्या तपासांती महाराष्ट्र शासनानं 10 लाखांचं बक्षीस ठेवलेलं होतं.